सध्याचा जमाना हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमांचा आहे. हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टी यात कुठच्या कुठे निघून गेले आहेत, पण मराठी सिनेसृष्टी देखील त्यात मागे राहिलेली नाही. 90च्या दशकात आलेला असाच कल्ट मराठी हॉरर सिनेमा जो आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत हा सिनेमा सर्वांचं मनोरंजन करतो. डायलॉग पासून कलाकारापर्यंत या सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या सिनेमाचा तिसरा पार्ट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर तुम्ही जर 90च्या दशकातील असाल तर हा मराठी सिनेमा पाहिल्याशिवाय तुमचं बालपण गेलं नसेल. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, किशोरी आंबियर, विजय चव्हाण, मधु कांबीकर, पूजा पवार यासारखी दमदार स्टार कास्ट असलेला सिनेमा म्हणजेच झपाटलेला. लक्षा, CID इन्स्पेक्टर, उबड्या खवीस, बाबा चमत्कार ही या सिनेमातून गाजलेली पात्र आणि त्यांच्या डोक्यावर बसणारा तात्या विंचू, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा भारदस्त आवाज या पात्राला मिळाला आणि हे पात्र वर्षानुवर्ष अजरामर राहिलं. 1993 साली महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला हा सिनेमा रिलीज झाला. मराठीतील कल्ट क्लासिक हॉरर सिनेमा कॉमेडी सिनेमापैकी हा एक सिनेमा आहे. एका सिरियल किलरचा आत्मा एका बाहुल्यात अडकतो. बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारा लक्षा तो बाहुला घरी घेऊन जातो आणि तिथून सुरू होतो सिनेमाचा थ्रिलर. त्या काळात म्हणजे महेश कोठारे यांनी 4 कोटींच्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार केला होता. सिनेमानं रिलीजनंतर 3 कोटीची कमाई केली. चाइल्ड्स प्ले या हॉलिवूडच्या सिनेमावरून महेश कोठारे यांनी झपाटलेला हा मराठीतील कल्ट हॉरर कॉमेडी सिनेमा तयार केला आहे. झपाटलेल्या सिनेमा मराठी सिनेसृष्टीत इतका प्रचंड हिट झाला की 2001 साली या सिनेमाचा अम्मो बोम्मा नावानं तेलुगू रिमेक तयार करण्यात आला. या सिनेमाचं मुख्य चेहरा होता तो म्हणजे तात्या विंचू. एक बाहुला बोलक्या बाहुल्यांचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे रामदास पाध्ये यांनी या सिनेमासाठी खास तात्या विंचूचा स्पेशल बाहुल्यांसाठी निर्मिती केली. तात्या विंचूला पाहून आजही लहान मुलं घाबरतात. लाल चेक्स डिझाईन, त्यावर पट्टा, मोठे डोळे आणि चॉकलेटी कलरचे केस असलेला आणि चालणाऱ्या या बाहुल्याने भल्या भल्यांची झोप उडवली होती. तू शांत पडून राहा, आता माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात. महेश महेश असे अनेक सिनेमातील डायलॉग आजही अजरामर आहेत. आजही हा सिनेमा प्रत्येक तितक्याच आजही सिनेमा प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात आणि या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टची घोषणासुद्धा करण्यात आलेली आहे.